लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगर प्रमुख गणेश सरवणकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक पदाधिकारी आदित्य हरिश्चंद्र शेळके सूरज सौदे यांनी रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी या प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. भाजपचे विचार आणि कार्यपद्धती पाहून विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपचे राष्ट्रीय प्रवाहात दाखल होत आहे. पनवेलमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन युवा वर्ग भाजपकडे आकर्षित होत आहे. उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, दीपक बेहरे, कळंबोली शहराध्यक्ष रविशेठ पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी आदी पदाधिकारी उपस्थित होते.